दक्षिण उत्तरला प्रथम रामसेचा किल्ला जिंकावा असं औरंगजेबाच्या मनात होतं। रामसेच किल्ला पूर्वी शहाजहानने आपल्या ताब्यात घेतला होता। काही काळानंतर तो मराठ्यांनी आपला भगवा ध्वज लावला, यामुळे दक्षिण उत्तरल्यावर हा किल्ला ताब्यात घेऊन तिथला भगवा ध्वज उतरून आपला चांदतारा त्याला लावायचा होता। आपल्या वडिलांविषयी औरंगजेब मनातून खूप भावनिक होता असे अजिबात नव्हते। मोगल सत्ता आणि चांदतारा यांविषयी तो जरा भावुक होता। औरंगजेबाने आपला सेनापती शहाबुद्दीन खान याच्यावर रामसेच किल्ला जिंकण्याची कामगिरी सोपवली, त्याच्याबरोबर दलपत व इतर सरदार दिले। रामसेच किल्ल्यावर खूप शिबंदी नव्हती, बोटावर मोजून 400-500 स्वार होते। रामसेचचा किल्लेदार अनुभवी बेडर व शूर होता। या तुटपुंज शिबंदीसह शर्तीनं त्यांनी किल्ला लढवला। कासिम खान शहाबुद्दीनच्या मदतीस आलेला होता, त्याने लाकडी दमदमे तयार करून दिले, त्यावरून मोगलांनी किल्ल्यावर तोफांचा मारा केला। मराठे तोफगोळे हुशारीने चुकवत होते, रामसेजवर रसदही वेळेवर पोहोचत होती। एक मोगल अधिकारी शरीफ खान मोगल सैन्यासाठी रसद घेऊन चालला होता। त्याचा प्रवास सुरळीत चालू होता, पण अचानक दिनांक 15 मे 1682 रोजी मराठे त्याच्यासमोर प्रकट झाले। 7,000 मराठे शरीफ खान आणि त्याच्या सैन्यावर तुटून पडले। अचानक आलेल्या संकटामुळे मोगल सैन्य बावरून गेलं। जाहीर खान फैजुल्ला खान हे सरदार आपल्या प्राणास मुकले, मोहम्मद शरीफ जखमी झाला। ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली तेव्हा तो चिडला आणि आपल्या इतर सरदारांना उद्देशून म्हणाला, मी तुम्हाला सांगतच होतो माटे थांबून थांबून हल्ला करतात, तरी सावध राहावे। माट्यांचे फार तर 500-600 लोक मेले असतील आणि 2,000 लोक जखमी झाले असतील। शरीफ खानाने मात्र बादशाला आपला विजय झाल्याचे कळवले। जून अखेरपर्यंत रामसेचचा लढा चालूच होता। शहाबुद्दीन रामसेच किल्ला घेण्याची पराकाष्ठा करत होता। त्याच्या मदतीसाठी औरंगजेबाने खानजहान बहादूर खान तसेच कोकलतास या स्पीडगावहून बोलावून घेतलं। शहाबुद्दीनने किल्ल्याच्या बुरुजाजवळ मारा करून बुरुजाची भिंत पाडली। रात्री 500-700 लोकांना बरोबर घेऊन त्याने किल्ल्यावर प्रवेश करायचा प्रयत्न केला। खंजरखान्याच्या भाऊबंदापैकी कोणीतरी गडाजवळ पोचलं आणि बेलदाराने यावे असे मोठ्याने ओढून सांगितलं। तसं मराठ्यांनी दगड आणि बंदुकीने मारा सुरू केला, घनघोर युद्ध सुरू झालं। शहाबुद्दीन खान कसलेला सेनापती होता, पण मराठ्यांचा रामसेचचा किल्लेदार हा त्याच्यापेक्षा मातब्बर होता। तो युद्धाच्या दरम्यान अत्यंत सावध होता, त्यामुळे मोगली फौज तगडी असूनही तिचं काही चालेना। रामसेचचा किल्लेदार अत्यंत हुशारीने डाव टाकत होता। किल्ल्यात लोखंडी तोफा नाहीत म्हणून मराठे खचले नाहीत, तर त्यांनी त्यातही पर्याय शोधून काढला। किल्ल्यात भरपूर प्रमाणात कातळं होतं, त्यांनी लाकडाच्या तोफा तयार करून त्यातून कातड्यांचे तोफगोळे उडवले। बादशहाने शहाबुद्दीनला मोहिमेवरून परत बोलावलं, त्याच्या जागी खानजहान बहादूर कोकलताश याला या मोहिमेची सूत्र दिली। रामसेच सरकार इतका छोटा किल्ला आपल्या सैनिकांना ताब्यात घेता येत नाही ही गोष्ट बादशहाच्या मनाला लागली होती। मराठ्यांच्या चिवटवृत्तीचा त्याला राग येत होता। औरंगजेबाकडे खापिकान या नावाचा एक इतिहासकार होता। खापिकान त्यावेळी युद्धभूमीवर होता, घडलेल्या सगळ्या प्रसंगाचा तो साक्षीदार होता। तो म्हणतो, मी जर तपशीलवार वर्णन केलं नाही तर ती अतिशयोक्ती वाटेल, पण काम काही पार पडले नाही। पुढे बरेच दिवस बहादूर खानाने किल्ल्याला वेढा आवळूनच ठेवला होता, पण यातून माट्यांची लढण्याची चिवटवृत्ती, किल्लेदाराचा बेरड स्वभाव आणि त्याचे शौर्य दिसून येतं। तसेच युद्धाचे डावपेच कसे आखावे याची दृष्टी असलेला हा किल्लेदार होता। त्यातच सगळ्यांची स्वराज्यप्रती निष्ठा, हे सगळं एकत्र आल्यामुळेच रामसेचसारखा सामान्य आणि कमी शिबंदी असलेला किल्ला मोगलांना घेणं कठीण झालं। दिनांक 4 ऑक्टोबर 1682 अकबरातून कळते की मोहम्मद अली खानास हुकूम केला गेला की 500 मन बाण आणि 500 मन दारू शियाबुद्दीनच्या सैन्यास द्यावे। रामसेचसारखा सामान्य किल्ला घेण्यासाठी बादशहाने 2 वर्षात रोख आणि जिन्नस मिळून 37,630 रुपये खर्च केले। हा हिशेब बघितला तर किल्लेदाराच्या नेतृत्वाखाली आणि मराठ्यांनी जे शौर्य दाखवलं त्याला तोड नाही। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जय शिवराय, जय महाराष्ट्र।